टाडामध्ये जे आरोपी होते त्यांच्याकडून नवाब मलिक यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपनीने संपत्ती अगदी मातीमोल भावामध्ये एलबीएस मार्गावर अगदी 3 एकर जमीन काही लाखांमध्येच घेतलेली अगदी अशा ते माझं त्यांना एकच प्रश्न आहे की हे त्यांना आत्ता माहिती नाही आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांना माहिती होती, त्यावेळेस काय कारवाई केली नाही? आता फक्त जेव्हा आपल्यावरती शेकलं जाते त्यावेळेस डायव्हर्ट करण्यासाठी दुसरी माहिती आणायची. म्हणजे पहिली आलेली बातमी ही दाबल्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. लोकांची शॉर्ट मेमरी असते, त्या शॉर्ट मेमरीचा असताना बेनिफिट घेतला जातोय की एक प्रकरण दाबण्यासाठी दुसरं प्रकरण काढायचं, दुसरं प्रकरण निघालं की तिसरं प्रकरण काढायचं. आणि म्हणूनच मी म्हटलं की कोर्टाची भूमिका ही इथली असणारी अहम भूमिका आहे की कोर्टाने आता विदाऊट डिले त्यांच्यापुढे जेवढ्या जेवढ्या क्रिमिनल केसेस आहेत, पॉलिटिकल क्रिमिनल केसेस जे आहेत, त्याचा त्यांनी निकाल लावला पाहिजे. आयदर दिस वे ऑर दॅट वे.